मोवियानं सुद्धा महाराष्ट्र नामा जारी केलेला आहे. पाहूया त्याबाबतच्या बातम्या. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये, तर ज्येष्ठांना 25 लाखांचा आरोग्य विमा, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख. राज्यात जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन. कालपासून तेलंगणात जातनिहाय जनगणना सुरू झाल्याची खरगेंची माहिती. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिला आणि मुलींसाठी घोषणांचा पाऊस. महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना महिना 3,000 रुपये, महिलांसाठी बस प्रवास मोफत, वर्षाला 6 गॅस सिलेंडर 500 रुपयात, शक्ती कायद्याची अंमलबजावणी, मासिक पाळीच्या दिवसात 2 दिवसांची ऐच्छिक रजा, अशा घोषणांचा समावेश. मोदींनी शिवरायांचा अपमान केला, त्यांचा हातगुण भगा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला, राम मंदिर बांधलं त्याला गळती लागली, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. 50 खोके एकदम ओके, घरात भरून ठेवा आणि सरकार चालवा, ही महायुतीची नीती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा महायुती सरकारवर निशाणा. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा, त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसचं रक्तच मुळात विकासाचं नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी, मोवियाच्या महाराष्ट्र नाम्यात जनतेला वचन. 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचं 100 युनिट वीज बिल माफ करण्याचं मोवियाकडून वचन. राज्य सरकारच्या 2.5 लाख जागांची भरती प्रक्रिया सुरू करणार. एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करणार असल्याचंही आश्वासन.